कोल्हापूरच्या राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाची बदनामी आम्ही शिवभक्त खपवून घेणार नाही, धनंजय जाधव. आजचा दिवस हा इतिहासातील काळा दिवस आहे. संभाजी महाराज हे आज स्वतः पोलीस ठाण्याला आले आहेत. अनेक शिवभक्तांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होत असेल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा ही संभाजी महाराजांची भूमिका होती. जवळपास 1 ते 1.5 तास ही सगळी चर्चा चालू आहे. माझ्यावर गुन्हा दाखल आहे का या प्रश्नाचं उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही. जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी संभाजी महाराजांची भूमिका असल्याचं स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेलं आहे. इतिहासातला काळा दिवस आज घडतोय का याची भीती शिवभक्त म्हणून आम्हाला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेले आहेत. त्याचं कारण होतं की अनेक शिवभक्तांवरती खोटे दोन गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामध्ये काही कार्यकर्ते होते नव्हते. याच बरोबरीनं दुसरं कारण होतं, शिवभक्तांवर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा ही छत्रपती संभाजीराजेंची भूमिका होती. आणि तशा पद्धतीने विचारायला संभाजीराजे या ठिकाणी आले होते. जवळपास 1-1.5 तास ही सगळी चर्चा चालू आहे. संभाजीराजेंचा प्रश्न असा आहे त्यांना, जर तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करताय तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा आणि माझ्यावर गुन्हा दाखल आहे का याचं उत्तर द्या. या ठिकाणी असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्या प्रश्नाला उत्तर नसल्यामुळं छत्रपती संभाजीराजेंनी स्वतःला या पोलीस स्टेशनमध्ये त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये थांबवून घेतलेलं आहे. जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत ते या ठिकाणावर बाहेर न पडण्याच्या बोलतात याची साशंकता आहे. परंतु हा काळा दिवस आहे, मी आपल्याला सांगतोय. त्याही पुढे जाऊन या पुरोगामित्वाच्या बुरखा जो या कोल्हापूरने पांघरलेला आहे तो पुरोगामित्वाचा आम्ही सन्मान करतो. परंतु विशाळगडावरती जर टोकाचं अतिक्रमण होत असेल आणि त्या ठिकाणी म्हणजे दहशतवादी कारवाया जर होत असतील आणि त्या ठिकाणी झालेल्या प्रक्रियेनंतर जर कोणतरी छत्रपती संभाजीराजेंविषयी वेगळी भूमिका घेत असेल, संभाजीराजेंवरती तिथले खासदार असतील, पालकमंत्री असतील, अनेक राजकीय नेते मंडळी जर वेगवेगळ्या पद्धतीने टीका करणार असतील तर महाराष्ट्रातला शिवभक्त तुमच्या कोल्हापूरच्या राजकारणापाई हे खपवून घेणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये शिवभक्त म्हणून आम्ही सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टीचा निषेध करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.